शेतकरी म्हणजेच देशाचा कणा. या बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकार सदैव तत्पर राहिले आहे, मग दुष्काळ असो की अतिवृष्टी. कृषी पंपांना राज्यात दिवसा आणि रात्री आळीपाळीने वीज पुरवठा करण्यात येतो, पण पिकांना रात्री पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जून 2017 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आतापर्यंत 553 मेगावॅटचे सौर कृषी प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून लाखभर शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीज पुरवठा होतो. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही योजना व्यापक करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2025 प्रत्येक जिल्ह्यात 30% कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दुसरा टप्पा सुरू करण्याचा. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. जे कृषीचे फीडर आहेत याचं सोलरायझेशन करण्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. या अभियानाचे मोठे फायदे आहेत. शेतकऱ्यांना दिवसा आणि भरवशाचा वीज पुरवठा उपलब्ध होईल. पडीक जमीन भाड्याने देऊन वार्षिक हेक्टरी 25 लाख रुपयापर्यंत नियमित उत्पन्नाची संधी उपलब्ध होईल. ग्रामीण भागात हजारोंची रोजगार निर्मिती होईल आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात 30,000 कोटींची गुंतवणूक होईल. शेतकऱ्यांना बळ देण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालणारे हे 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे अभियान आहे. याच्या शुभारंभाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपले सगळ्यांचे स्वागत आहे.